झी 24च्या बातमीनंतर केईएम मधील उघडे बाबाच्या अनधिकृत मठावर मुंबई महापालिकेनं थातुरमातुर कारवाई केली. संध्याकाळी उशिरा अनधिकृत मठाचा थोडासा भाग तोडून पालिकेनं कारवाई केल्याचा दिखावा केलाय. पालिकेच्या थातुरमातुर कारवाईमुळे उघडे बाबाला कोण पाठीशी घालतंय हा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान कारवाई कुणे करायची यावरून एफ दक्षिण विभाग आणि केईएम प्रशासनात वाद झाला. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या वादात उघडे बाबाचं फावलं आणि पूर्ण कारवाई झालीच नाही. पालिका प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे हा मठ पाडला जात नसल्याचं बोललं जात आहे. जर अनधिकृत झोपड्यांवर कारवाई होते तर उघडे बाबाच्या अनधिकृत मठावर कारवाई का होत नाही असा सवाल सामान्य मुंबईकर विचारत आहेत. तर केईएममध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या उघडे बाबाच्या मठाबाबत झी 24 काही सवाल उपस्थित केलेत. गेली 30-35 वर्ष केईएम रुग्णालयात या बाबाचा दरबार आहे. अनधिकृत मठावर थातुरमातुर कारवाई करून बाबाला वाचवण्याचा का प्रयत्न केला जातोय. शनिवारी संध्याकाळी कुणाचा फोन आल्यानंतर कारवाई थांबवण्यात आली. गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवणारी मुंबई महापालिका या बाबाच्या मठावर कारवाई करायला का घाबरतीये. पारदर्शकतेचा डेंगोरा पिटणारे पालिका आयुक्त अजोय मेहता या प्रकरणावर गप्प का.